डेली न्यूजला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, शेअर लाईक कमेंट करायचा विसरू नका। धुळे शहरात एकीकडे कोरोनाचं थैमान सुरू असताना म्युकोर मायकोसिसचा देखील प्रादुर्भाव वाढला असल्याचे चित्र दिसून येत आहे। कोरोना पाठोपाठ आता म्युकोर मायकोसिसचा देखील प्रादुर्भाव वाढू लागल्यामुळे धुळेकरांच्या डोकेदुखीमध्ये आणखीनच भर पडली आहे। महिनाभरात तब्बल 55 रुग्ण समोर आले आहेत। गेल्या महिनाभरापासून जव्हार फाउंडेशन मेडिकल कॉलेजमध्ये कान नाक घसा विभाग तसेच दंतरोग विभागात म्युकोर मायकोसिस या आजाराने सुमारे 55 रुग्ण दाखल झालेले आहेत। त्यातील 49 रुग्णांवर यशस्वीपणे शस्त्रक्रिया करण्यात आली असून अद्याप 6 रुग्णांवर शस्त्रक्रिया होणे बाकी आहे। उपरोक्त आजार कोविड झाल्यानंतर बरे होऊन घरी गेल्यावर रुग्णांमध्ये आढळून येतो। हा आजार बुरशी या जंतूमुळे होतो। अनियंत्रित मधुमेह, अतिदक्षता विभागात बरेच दिवस वास्तव्य असलेल्या, अवयव प्रत्यारोपण झालेल्या, रेस्टॉरंट ड्रग्ज दिलेल्या, इम्युनी कॉम्प्रोमाइज रुग्णांमध्ये व कोविडमुळे उपरोक्त आजार उद्भवतो। या आजाराचे लवकर निदान झाले तर तो पूर्णपणे बरा होतो, अन्यथा उपरोक्त जंतू संसर्गामुळे डोळा गमवावा लागू शकतो। कधी कधी हा आजार जीवघेणाही ठरू शकतो। त्यामुळे लक्षणांची सुरुवात झाली की लगेच दंतवैद्यक तसेच कान नाक घसा तज्ज्ञ यांना सर्वप्रथम दाखवणे आवश्यक आहे, कारण या आजाराची सुरुवात नाकापासून होते, मग टाळू, डोळे तसेच मेंदूपर्यंत तो पसरतो। म्युकोर मायकोसिस लागण संसर्गजन्य नाही, म्हणजे एकापासून दुसऱ्याला, प्राण्यांपासून माणसाला त्याची लागण होत नाही। दरम्यान या आजारावरील उपचारासाठी जव्हार मेडिकल फाउंडेशनच्या ACPM मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलच्या कान नाक घसा विभागाचे विभाग प्रमुख तथा डेंटल कॉलेजच्या ओरल मायक्रोफेशियन सर्जरी विभागाची सर्व टीम प्रयत्न। कोविड-19 चे उपचार करणाऱ्या सर्व डॉक्टर्सला माझी कळकळीची विनंती आहे की सर्व बरे झालेले आणि मधुमेह असणाऱ्या रुग्णांना मुख आरोग्य तपासणी करण्याचा सल्ला द्यावा, असे आव्हान संबंधित उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी नागरिक असलं। म्युकोर मायकोसिस या बुरशीचे आजार मी आता 20 वर्षापासून ट्रीटमेंट देतो आणि एवढ्या वर्षामध्ये मी वर्षाला 2 पेशंट 3 पेशंट या 4 पेशंट बघत होतो, परंतु आता पोस्ट कोविड एरामध्ये आम्ही 2-3 महिन्यामध्ये कमी तर कमी 55 पेशंट बघितलेले आहे आणि त्याच्यामध्ये 49 पेशंटचं आम्ही ट्रीटमेंट केलेले आहे। आज पण आमचं वॉर्डमध्ये 2 नवीन पेशंट ॲडमिट झालेले आहे आणि त्याचं पण आम्ही पुढे जाऊन ट्रीटमेंट करेल आणि एवढा रश असल्यामुळे आमच्याकडे 1-3-4 पेशंट पेंडिंग पण आहे, त्यांचं पण आम्ही ट्रीटमेंट करून पाठवून देईल। याच्यामध्ये मला एकच गोष्ट सांगायचं आहे की नेग्लेक्ट नाही करायचं। एक मी काय काय लक्षण सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये एकच लक्षण पण तुम्हाला वाटलं की मला असं वाटतंय, तुम्ही येऊन डायरेक्टली आम्हाला इकडे येऊन दाखवून घ्या। मी बघा, स्वतः मी बघतो पेशंटला, सगळं पेशंटला बघून त्यांचा काय आजार आहे, काय त्यांना ट्रीटमेंट द्यायचं आहे, काय ॲडवाईस द्यायचं आहे, त्यांना काय एज्युकेशन द्यायचं आहे, ते सगळं आम्ही करू शकतो। MDTV साठी दिलीप साळुंके, नेर प्रतिनिधी।